जय भीम, मी कविता मगरे, दलित पैंथर महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष। इथे बांद्रा वेस्टला आम्ही नित्यानंद नगर येथे आलो आहोत। बुद्धविहाराचा विषय आहे। काही जातीवादी लोक या बुद्धविहाराला विरोध करत आहेत। इथेच सर्व धर्माची लोक राहतात। सर्व धर्माचे मंदिर, मस्जिद, चर्च, सगळ्या गोष्टी आहेत। आम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल वाद नाही। आम्ही जातीवाद करत नाही। आम्ही कुठल्या धर्माच्या आड सम आड येणार नाही। परंतु आमच्या विहाराबद्दल एवढा आक्षेप का? हा सरासरा जातीवाद आहे। आणि इथले काही स्थानिक लोक आहेत, जी यांची कमिटी आहे, ते म्हणतात बाहेरून इथे कुणी आलेले नाही। आम्ही सर्व बाबासाहेबांची लेकर आहोत आणि आम्ही 40 वर्ष इथं पूर्ण राहतो इथं। आणि इथले स्थानिक लोकांचा सपोर्ट आहे। स्थानिक लोकांची अशी इच्छा आहे की विहार तोडू देणार। आणि का जरी तिथे अगोदर काही असू देत, पण आता तिथे विहार झालेला आहे। विहाराला धक्का म्हणजे आमच्या अस्मितेला धक्का, आमच्या प्रार्थनीय स्थळाला धक्का म्हणजे आमच्या अस्मितेला धक्का। हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। या ठिकाणी दलित पॅंथर संघटनेचे सर्व धर्माचे पदाधिकारी, मुस्लिम धर्म आपले नित्यानंद नगरमध्ये आझादभाई गोवंडीवरून, गोवंडी शिवाजीनगर मधून आलेले आहेत, मुजीबभाई चेंबूरमधून, मुजीबभाई शेख, मीनाताई बावीसकर दलित पॅंथर संघटनेच्या महिला उपाध्यक्षा या उल्हासनगरवरून आलेले आहेत इथे। आणि सर्व आमचे पदाधिकारी जशा ललिताताई, अनिताताई, राहुलदादा, भले कोणत्याही संघटना कोणतीही असू देत, पण धर्माचा जिथे विषय असतो तिथे आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहतो। एवढंच सांगू इच्छिते, जास्त बोलणार नाही। आम्ही बुद्धाच्या मार्गावरती चालणारे लोक आहोत। बाबासाहेबांमुळे आमची बुद्धाची ओळख झालेली आहे। अन्यथा आमचा इतिहास खूप जुना आहे। जसाच तसे उत्तर देणारी जात आहे आमची। भीमा कोरेगाव पुन्हा हा इतिहास सगळ्यांच्या ज्ञात आहे। परंतु आम्ही बाबासाहेबांमुळे आणि भगवान गौतम बुद्धांमुळे शांतीच्या मार्गावरती चाललेलो आहोत। आम्ही त्याच पद्धतीने चालणार। परंतु जर आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याला जसाच तसे उत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। राहता राहिला विषय बुद्धविहाराचा, तर त्याला धक्का लावण्या अगोदर आमची इथे मडे पाडून तुम्हाला त्या मड्यांना लागून जावं लागणार आहे। एवढंच बोलते, इथेच थांबते। जय भीम, जय संविधान, जय अखंड। मी अमोल काटे, शिवसेना शाखा प्रमुख, 102 वॉर्ड। मी पण एक नित्यानंद नगरचा रहिवासी आहे। नित्यानंद नगरचे एक रहिवासी, काही बुद्ध समाजाचे लोक माझ्याकडे आल्यानंतर एक रिक्वेस्ट केली होती की एक आमचं बुद्धविहार झालं पाहिजे 2020 साली। त्यामध्ये मला असं वाटलं की इथं पण सर्व धर्माचे लोकांचे चर्च, मस्जिद आणि मंदिरसुद्धा आहे। तर बुद्धविहारचे लोक समजा इथे राहतात, बुद्ध समाजाचे, तर त्यांना पण इथे हक्क आहे, आपल्या समाजामध्ये पाया पडण्याचा, प्रार्थना घेण्याचा हक्क आहे। त्या अनुषंगाने बुद्धविहारामध्ये थोडंसं का होईना एक बुद्धविहारासाठी मी कॉन्ट्रिब्युशन केलं आणि इथे बुद्धविहार बांधण्यात आली। बुद्धविहारामध्ये चांगल्या प्रकारे प्रार्थना वगैरे होते। समाज सर्व धर्माचं पालन करून इथे प्रार्थना वगैरे आणि छोट्या मुलांना बाबासाहेबांचं शिकवण देण्यात येतं। पण काही समाजाचे कंटक जे विरोध पसरवतात असे लोक बुद्धविहारामध्ये नोटीस टाकून माडाला वारंवार सांगत आहे की इथे डेमोल्युशन झालं पाहिजे। मला त्या समाजाच्या काही कंटक लोकांना रिक्वेस्ट करायची आहे की जर का तुम्हाला काही जातीवाद असेल मनामध्ये तर व्यवस्थित येऊन बसा। बुद्ध समाजाचे लोक कधी पण जे आहे ह्या स्वीकारणार आणि बाबासाहेबांच्या मार्गावर चालणारे लोक आहेत, ते कधीही पेन आणि बोलणं ह्याच गोष्टी बाबासाहेबांनी शिकवलं आहे। तर दुसरा काही आम्ही त्याच्यावर आम्ही तोडगा नाही काढणार आहे। मला असं म्हणायचं आहे की सगळ्या समाजाने मिळून मिसळून राहिलं पाहिजे।
बुद्ध समाजाच्या पण लोकांना बुद्ध विहारामध्ये प्रार्थना करण्याचा हक्क आहे। माझी रिक्वेस्ट त्यांना अजून हात जोडून आहे की जर का डेमोलिशन असले आणि डेमोलिशन मध्ये बुद्ध विहार तुटण्यात येत असले तर तुम्ही पण रिक्वेस्ट करून त्या डेमोलिशन थांबवण्यासाठी पुढे या, कारण त्याच्याने सामाजिक भावना व्यक्त होते आणि समाजामध्ये एक चांगला मेसेज जातो। जर का तुम्ही या गोष्टीमध्ये आम्हाला बुद्ध समाजामध्ये सपोर्ट केलं तर तुम्हाला पण एक समाधान होईल, ना की डेमोलिशन झाल्यानंतर हसण्यामध्ये मजा येईल। जर का या गोष्टी बुद्ध विहारामध्ये झाले तर बुद्ध विहारामध्ये नाही या समाजावर हल्ला होतो असं मला असं वाटतंय। म्हणून माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या समाजाने मिळून मिसळून राहावं आणि बुद्ध समाजाचे काही लोक आपले बुद्ध समाजाचे काही बुद्ध उपासिका आणि उपासिका इथं आपले वेळ काढून आले या गर्मीच्या टायमाला, कारण की डेमोलिशन आहे याच्यामध्ये माहीत पडतं बाबासाहेबांची किती मनापासून त्यांच्यामध्ये एक भावना आणि प्रेरणा आहे। तर त्यांना पण मी हात जोडून आल्याबद्दल धन्यवाद करतो आणि हे मिळून मिसळून हा वाद संपेल अशी मी आशा करतो। जय भीम, जय महाराष्ट्र। मैं अमोल खाटे, शिवसेना शाखा प्रमुख, 102 वार्ड। मेरे वार्ड में नित्यानंद नगर रहवासियों का एक विषय आया है जिसमें उनका कहना है कि हमारा बुद्ध विहार का एक दलित समाज होने के कारण हमारे ऊपर अत्याचार किया जा रहा है। नित्यानंद नगर में एक सोसाइटी है, नित्यानंद नगर सोसाइटी ऐसे करके नाम है। उन्होंने कुछ लोगों का यहाँ पर नोटिस निकाला है म्हाड़ा के तरफ से, और बुद्ध समाज के कुछ लोगों ने भी यहाँ पर जो है सोसाइटी के ऊपर एलिगेशन किया है, और उन्होंने भी कुछ गलत कामों का नोटिस म्हाड़ा के द्वारा निकाली गई है। अब इस नोटिस में म्हाड़ा ने कुछ जगह पर डेमोलिशन करने का विचार किया है आज के दिन, और कुछ लोगों को छोड़ा जा रहा है। तो मुझे म्हाड़ा के ऊपर एक ही बात करनी है कि म्हाड़ा ये ऐसे अपने दोहरी चेहरे क्यों दिखा रहा है, जबकि नोटिस दोनों तरफ आई है एक ही जगह पर, और डेमोलिशन एक ही समाज के ऊपर या एक ही कुछ लोगों के ऊपर नित्यानंद नगर में हो रहा है, जो कि कानून के हिसाब से गलत लग रहा है। और मुझे ऐसा लगता है कि अगर डेमोलिशन होगा तो हमें कोई भी सरकारी काम में बाधा नहीं पहुंचानी है, पर सरकारी काम के हिसाब से हो। ऐसे एक जगह कर एक समाज को दुखाना और दूसरे समाज को हंसाना ऐसा काम नहीं करना चाहिए। इसलिए म्हाड़ा से मुझे रिक्वेस्ट है कि अगर तुम म्हाड़ा में दोनों समाज को लेकर चलते हैं, एक तो अगर प्यार से विषय मिटता है तो मिटा दो, या फिर डेमोलिशन होना है तो सारे नोटिस आए हुए गए इनके ऊपर डेमोलिशन किया जाए। ऐसी मुझे रिक्वेस्ट है म्हाड़ा को। डेमोलिशन आज होने वाला है, कुछ ही वक्त में डेमोलिशन होगा, पर यहाँ पर बुद्ध विहार भी है और मंदिर मस्जिद भी है, तो आप इसका ख्याल रखते हुए सारी चीज़ें डेमोलिशन के बारे में किए, जिससे लॉ एंड ऑर्डर न बिगड़े। मैं वार्ड का शाखा प्रमुख होने के कारण मुझे ऐसा लगता है कि प्यार मोहब्बत से जो भी है प्रॉब्लम सॉल्व करे, अगर इसका सामाजिक अगर बुद्ध विहार का विषय है तो। उसके बाद अगर कोई लोगों का अगर इसके ऊपर ऑब्जेक्शन है या फिर प्यार मोहब्बत से हमारे शाखा में आए बैठकर बात करे, जिससे आने वाले वक्त में हालात न बिगड़े और ये वार्ड गंदा ना हो। तो मुझे रिक्वेस्ट है म्हाड़ा से भी प्यार मोहब्बत से ये प्रॉब्लम सॉल्व करे, नहीं तो डेमोलिशन करना है तो दोनों जगह पर डेमोलिशन करे, ना कि एक जगह पर नोटिस आई है उसके ऊपर डेमोलिशन करे और एक जगह को रहने दे। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्रांतिकारी जय भीम, आज बांद्रा वेस्ट नित्यानंद नगर या ठिकाणी आलो आहे। या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली का जे बुद्ध विहार बांधलेला आहे त्याला काही समाजकंटक विरोध करत आहे। आज कमी लोक घेऊन आलोय, पण उद्या जर बुद्ध विहाराला हात लागत असेल तर अख्खा समाज, अख्खा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर या बुद्ध विहाराला हात लागत असेल तर पहिला आमचा जीव घ्यावा लागेल, तेव्हा ह्या बुद्ध विहाराला हात लावायचा। आणि कोणीही या बुद्ध विहाराला हात लावू शकत नाही। आजूबाजूला मंदिर आहे, मस्जिद आहे, चर्च आहे, फक्त तुम्हाला बुद्ध विहाराचाच का विरोध आहे? हा जातीवाद नाही का? हा तुमच्यातला जातीवाद, हा द्वेष भावना आहे तुमची। त्यामुळे बुद्ध विहाराकडं वाकड्या नजरेने बघणार असेल तर गाठ या भीमसैनिकांची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकरांचा, बुद्ध विहार आमच्या हक्काचं, अरे बुद्ध विहार आमच्या हक्काचं, अरे कोण म्हणताय देणार नाही, अरे कोण बोलताय देणार नाही, अरे बोल दलिता, अरे बोल दलिता, अरे चाकू लेके, अरे तलवार लेके, अरे संविधान लेके, अरे बाबा साहेब लेके, अरे बोल मेरे भाई, अरे बोल मेरे बहना, जय भीम।